नमस्कार मूड अँड फूड मराठीमध्ये मी रेश्मा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि दिवाळीची तयारी भरपूर असते, अगदी शॉपिंग, फराळ, दिवे, तसेच गावालासुद्धा जायचं असतं। तर आम्हीसुद्धा गावाला निघालो आहे आणि मी आजपासून दिवाळीचा फराळ बनवायची तयारी चालू केलेली आहे। तुम्हीसुद्धा फराळ बनवायला चालू केलं का हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर पहिल्यांदा सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे शंकरपाळी बनवायला घेतलेली आहे मी, आणि ही पद्धत माझ्या नेबरची आहे। तर इथं मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। साखरेमध्ये 1 वाटीभर पाणी घालून ती छान विरघळून घ्यायची आहे पाण्यामध्ये। एकदम कुठेही साखर ठेवायची नाहीतर ती करकर लागते। तर ज्या वाटीनं साखर घेतली त्याच वाटीनं 1 वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे। तुपाऐवजी डालडासुद्धा तुम्ही वापरू शकता। ते छान गरम करून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीनं आपण साखर घेतली ती 1 वाटी आपल्याला याच्यामध्ये मेजरनं घालायची आहे। बघू शकता असं आपल्याला मेजरमेंट ठेवायचं आहे। नंतर हे मिक्स करून छान थोडंसं तूप थंड झालं की याच्यामध्ये आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे। या पाण्यामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा चाळून घेऊन पीठ छान मळून घ्यायचं आहे। बघू शकता इथं मी जेवढा मैदा बसेल तेवढं मी पीठ इथं मैदा चाळून घेते आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घातलं तरी चालेल। तर हे पीठ छान असं मळून घेऊया। आणि शंकरपाळ्या बनवताना पिल्लूने एवढा त्रास दिला की काय विचारूच नका। त्याचं म्हणणं होतं की मीच बनवणार, मीच तळणार आणि मीच लाटणार। तर त्याचा त्रास सहन करत त्याला ओरडत बाहेर घालवत मी शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत। आणि माझं मोबाईलचं स्टँडसुद्धा तुटलं होतं त्याच्यामुळं हातातच मोबाईल पकडावा लागला। त्यासाठी मी माझ्या नेबरची मदत घेतली। तर इथं मी पीठ बघू शकता तुम्ही मळून घेतलेलं आहे। त्याचे छान गोळा बनवून आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर लाटताना पीठ वगैरे लावलं नाही तरी चालेल। तुम्हाला जेवढा जाडसर लाटायची आहे तेवढी जाडसर तुम्ही ही चपाती लाटू शकता। मी थोडीशी पातळच इथं ठेवलेली आहे। आणि पहिल्यांदा साईडनं आपल्याला कडा कापून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने बघू शकता शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत। मी इथं चाकू वापरलेला आहे। तुम्ही तो चमचा भेटतो काय बोलतात त्याला माहिती नाही, तर तो चमचा त्या चमच्यानेसुद्धा कट करू शकता। फक्त कट करताना एकदम आपला पोळपाटापर्यंत चाकू गेला पाहिजे, असं प्रत्येक शंकरपाळी वेगळी झाली पाहिजे असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आणि एका प्लेटमध्ये किंवा पेपरवरती आपल्याला हे शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत। सगळ्या शंकरपाळ्या एकदम बनवून ठेवा आणि नंतर डायरेक्ट तळायला घ्या। तर बघू शकता इथं मी शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेते। पीठ मळल्यानंतर ते भिजवण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली लाटायला चालू केलं तरीसुद्धा चालेल। तर या पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या अशाच बनवून घेणार आहे। गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये शंकरपाळ्या घाला, नाहीतर तेल कच्चं असेल तर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तेल ओढून घेतील। आणि नंतर आपल्याला तेल गरम झाल्यानंतर शंकरपाळ्या त्याच्यामध्ये घातल्यानंतर लो फ्लेमवरती आपल्याला शंकरपाळ्या छान भाजून घ्यायच्या आहेत। आणि तेलामध्ये एकदम जास्त शंकरपाळ्या घालू नका, त्याच्यामुळे शंकरपाळ्या आपल्या ज्या आहेत त्या तेलामध्ये फुटू शकतात। आणि बघू शकता तुम्ही एकदम असा ब्राऊन कलर व्हायला लागला की आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथं बघू शकता तुम्ही मी शंकरपाळ्या छान अशा काढून घेते। तुम्हाला अजूनसुद्धा एक मी तळून दाखवते बघू शकता इथं। तर इथे मी शंकरपाळ्या तेलामध्ये घातलेल्या आहेत आणि मस्त अशा लो फ्लेमवरती आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत। यावर्षी मी मोजकेच पदार्थ बनवणार आहे कारण आम्ही जाणार आहोत गावी आणि माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे पदार्थ बनवण्यासाठी। तसं बघायला गेलं तर वेळ आहे पण व्हिडिओ बनवायचा असतो, त्याच्यामुळं लाईटचा प्रॉब्लेम आहे, रात्री व्यवस्थित दिसत नाही आहे, म्हणून मला दिवसाचेच सगळे पदार्थ बनवावे लागतील। आणि एवढ्या टायमिंगमध्ये मला पिल्लूसोबत भरपूर सारे पदार्थ बनवायला मॅनेज होणार नाही। आणि बघू शकता इथं शंकरपाळ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत, अगदी तळून थोड्याशा थंड झाल्या की मग त्या कुरकुरीत अशा वाजतात। बघू शकता तुम्ही आवाज येतो किती मस्त याचा। आणि या माझ्या छोट्या सुग्रणीला सगळं पाहिजे असतं, बघू शकता तुम्ही त्याचा हात पुढे पुढे आहे। आणि आपली शंकरपाळीसुद्धा बघू शकता तुम्ही मस्त अशी कुसकुशीत झालेली आहे। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।